सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीने डोक्यात फावडा घालून दोघांचा खून केला. अंबाडी येथे भरणे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. वसीम कुरेशी हा या ठिकाणी मिस्त्री काम करत होता. दुपारी त्याने उत्तम भरणे याला पिण्यासाठी पाणी मागितले. त्यावरून वाद होऊन उत्तम भरणे याने फावड्याने वसीम याच्या डोक्यावर आणि पोटात मारहाण केली. या मारहाणीत वसीमचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर उत्तम भरणे याने घराशेजारी राहणाऱ्या विशाखा मुनेश्वर यांच्या घरात शिरत त्यांच्याही डोक्यात फावडा घातला. आदिलाबाद येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर वसीमचे नातेवाईक आणि संतप्त जमावाने त्याचा मृतदेह किनवट पोलीस स्टेशनमध्ये नेला. जमावाने काही वाहनांची तोडफोड करत दगडफेक केली होती. या प्रकरणी किनवट पोलिसांनी मृतदेहाची विटंबना आणि बेकायदेशीर जमाव व वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी 100 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी उत्तम भरणे याला पोलिसांनी अटक केली असून त्याला मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपासणीनंतर तो मनोरुग्ण आहे की नाही हे स्पष्ट होणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. किनवट पोलिसांच्या अंतर्गत अंबाडी गावामध्ये एका बांधकाम चालू होतं. त्या व्यक्तीने अचानक ते काम करणाऱ्या व्यक्तीला फावड्याने मारलं. तो जखमी झाल्यानंतर समोरच एक त्याच्या महिला राहते, तिला पण त्याने फावड्याने जखमी केलं. त्याला व्यवस्थित बोलता येत नाही, उत्तर देता येत नाही, त्याला ताब्यात घेतलेलं आहे. पोलीस गेले तेव्हा हातात त्याच्या फावडा तसाच होता. आम्ही तातडीने पोलीस अधिकारी गेले, त्याला ताब्यात घेतलं, पुढील कारवाई करत होतो. तर काही जमाव 100 ते 150 लोकांचा त्यांनी मृतदेह पोलीस स्टेशनमध्ये आणला आणि पोलीस स्टेशनच्या कामात व्यत्यय आणला. आरोपी ताब्यात असताना काही अफवांच्या आधारे काही ऐकून न घेता गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्या अनुषंगाने बेकायदेशीर जमावाचा सुद्धा आम्ही एक गुन्हा दाखल केलेला आहे. सध्या त्याचं मेडिकल एक्झामिनेशन होणं बाकी आहे, परंतु सध्या तो काही उत्तर देत नाही आहेत, कारण काही सांगत नाही आहे. आणि त्याची मानसिक स्थिती आम्हाला पडताळणी केल्यानंतरच योग्य आहे की नाही हे आम्हाला उत्तर देता येईल. सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड.